वहिनीचं आणि माझं लॉजिक आय थिंक सेम आहे. मला पण जेव्हा असं आजारी असतो किंवा मला असं डलनेस फील होतं ना. व्हॉट इज युअर लॉजिक बिहाइंड इटिंग वडापाव? तुम्हाला समोरची गाडी दिसत असेल आमचे मित्र बंधू त्याचा देत परत एकदा दाखवत. तू स्टार्ट कर बरं. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. दीपक महाजन भाई साहब, काय जबरदस्त प्रतिसाद दिलाय तुम्ही नाशिक दौऱ्याला. येस, एकदम म्हणजे एकदम एक नंबर. आणि जे ब्लॉग येतात त्याला पण खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. माझे पण जाऊन बघा. नाही बघा, नाही बघून घेतले असते. हा ब्लॉग खूप उशीर राहणार आहे. हा ब्लॉग बघून घेतला सर. सो हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा जो ब्लॉग असणार आहे तो पण खूप सरप्राईज मला असणार आहे. खूप सारे सरप्राईज भेटणार आहेत ह्या ब्लॉगमध्ये. मी नाशिकला गेलो, तुम्हाला आधी पण बोललो मी सगळ्या ब्लॉग्समध्ये की मी तिथं गेल्यावर लोकं कमवली. जी लोकं होती ना तिथं आलेली, भरपूरसे न्यू फ्रेंड्स बनवले, भरपूरसे न्यू लोकांशी भेटलो, त्यांच्यासोबत बोलणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं, रिलेशन बनवणं. सो त्यातलाच एक माझा खूप जवळचा मित्र आज पुण्याला आला आहे. सो मी त्याला भेटायला जाणार तो. मी ते जर थंबनेल आणि टायटलमध्ये नाही टाकलं तर पण ते तुम्हाला त्याच्यावर समजूनच जाईल. सो यस, खूप एक्साइटेड आहे त्यांना भेटायला, बिकॉज त्यांचा काहीतरी प्लॅन होता पुण्यात. ते आले आणि मग त्यांनी कॉल केला की असं असं आहे, मग त्यांना भेटायला जायचं. त्याचा आधी प्लॅन आहे रात्रीचा 8:30-9:00 काहीतरी जायचं आहे. तर म्हटलं माझ्याकडे टाईम नाही आणि आज आहे फ्रायडे, मग 6 वाजून गेलेत आणि आज मी लवकर लॉगआउट करणार, बिकॉज मी काल रात्री पण झोपलो नव्हतं. टीमला सांगून दिलं, कामं जेवढी होती सगळं संपवून दिली. म्हटलं आज लवकर लॉगआउट करणार आहे. आणि आत्ता मी चाललो आहे जिमला. आपली जिम नाही मिस व्हायला, सगळ्या गोष्टी मिस होऊन झाल्या चालेल, पण जिम मिस नाही व्हायला म्हणून जाऊ पटकन जिम मारून येऊ. आणि जिमचा आधी अजून एक गोष्ट करायची मला, यांच्यासाठी दोघांसाठी 2 वडापाव आणायचे आहेत आणि नारळ पाणी आणायचं आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती, 3 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी करायचे असतात. एक लाईक, आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काय आवडलं असेल एक कमेंट, आणि प्लीज अजून पण सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब. दॅट्स इट. चलो आणि अजून एक गोष्ट, इंस्टाग्रामवर जा, इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या, बिकॉज सगळे अपडेट तिथं आधी येतात. इथं 1 वीक किंवा 4-5 दिवसानंतर येतात ब्लॉग, बट ऑब्व्हियसली एडिट करायला टाइम लागतो बिकॉज बाकीच्या दुसरे स्केड्युलिंग कामं असतात. सो म्हणून सांगतो इंस्टाग्रामवर जा, तुम्हाला डेली अपडेट आणि जे काही रील्स वगैरे असतात ते पण बघायला भेटतील. आणि आम्ही स्टोरीज काय टाकत असतो ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. सो गो अँड फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. 20,000 त्याच्यावर लवकरच होणार आहे. भैया 2 वडापाव देतो पार्सल. मी पैसे नाही दिले तुम्हाला, मग लोक काय म्हणत होते? पैसे नाही दिले ना, इडू काल केला ना तू. लोक मला म्हणाले इडू काल यायला फिरी देतात, आम्हाला इज्जत देतात. हे तसं ना करा, मी नंतर पैसे देतो काकांना. काकांना विचारून घ्या. मी आता परत एक केळी घेतलंय, दुसऱ्यांदा अजून एक घेतलं का तेव्हा पैसे त्यांना देऊन देतो जेवढे झालेले असतात. तर तुम्ही आले का, तुम्ही पैसे देऊन घेत जा जे काही घ्यायचं असेल ते. भाभी हे ले लो. तुम हगलो तुम. वहिनीचं आणि माझं लॉजिक आय थिंक सेम आहे. मला पण जेव्हा असं आजारी असतो किंवा मला असं डलनेस फील होतं ना असं अनवेल, तर मी काय करतो, वडापाव आणि चहा पितो. तसंच वहिनीला पण होतंय, आडवून ना त्यांची तब्येत खराब का काय, पण ते बोलले की वडापाव खायचा, वडापाव घेऊन येईन. मी ते घेऊन आलो. सो त्यांनाच विचारू काय त्यांचं लॉजिक आहे. माझं लॉजिक सिम्पल आहे, मला बरं वाटतं ते खाऊन, मला आवडतं म्हणून. पण आता मी नाही खात तेवढं, बट आधी खूप करायचो मी डायरेक्ट 2-2, 3-3, 4-4 वडापाव खाऊन जायचो. व्हॉट इज युअर लॉजिक बिहाइंड इटिंग वडापाव? तुमची तब्येत खराब आहे, बरं नाही का? मग काय काय म्हणजे काय? अच्छा ठीक आहे, ओके. वडापाव, वा एक नंबर, एक नंबर चॉईस आहे वडापाव. आणि याच्या सोबत चहा किंवा कॉफी पिला ना. सॉरी, आपली बॅग रेडी आहे. सो चलो जिम जाके आते. ऑल रेडी फॉर जिम. चलो, आता मगाशी बघितलं तुम्ही, मी चहा पित होतो प्री वर्कआउट. सो मला नाही माहिती हे चुकीचं आहे ते मला माहिती आहे, बट कॉफी पितात ना, ब्लॅक कॉफी पितात काही लोक, बाकीचं ब्लॅक टी पितात. त्याच्याऐवजी मी चहा पितो, मला एक वेगळीच एनर्जी होऊन जाते. जो वर्कआउट मी 1 तास करणार असतो तो मी 1.5-2 तास करून घेतो. आय डोंट नो माझ्यासोबत तुमच्यासोबत पण होत असेल तर प्लीज कमेंट डाऊन करा. असा विचित्रपणा मी करतो. पण जे थंबनेल पाहिजे तुमचा, जर थंब असेल तर इथं तुम्हाला एंट्री भेटते. माझं थंब नाही आहे, त्यांचा काहीतरी पासवर्ड असतो तो टाकून इथं थंब देतात. आपण ट्राय करू हे बघा. असं हे उघड्या मग इथूनच जाऊयात.
आणि हे जर बंद असतं ना मी असं असं वाकडा तिकडा होऊन ऍडजस्ट होऊन जातो. डन विथ माय वर्कआउट, एक नंबर वर्कआउट झाला. आणि आज थोडंसं गॅनजी गोष्ट करणार आहे आपण. आपण आय टीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये असतो तेव्हा काय करतो, कुठे पार्टीला जायचं असतं किंवा काहीतरी प्लॅन असतो ना, तर आपण प्लॅन नाही करत की वर्कआउट करून जाऊ, आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करून नंतर मग बाकीच्या गोष्टी करू, म्हणजे पार्टी असेल किंवा एक्सवायजेड गोष्टी असेल. आपण असं टाळत आहे ना प्रत्येक वीकेंडला, वीकडेजमध्ये काही असं अनप्लॅन प्लॅन करतो आणि ओव्हर खातो, मग ते वेट वाढणं, फॅट वाढणं ह्या गोष्टी आहेत. सो मी असं प्रत्येक वेळेस वर्कआउट का करत असतो, बिकॉज मला माहिती की आज माझा प्लॅन आहे असं जायचा. सो मला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात, आणि मला हे पण माहिती होती की माझं काम लवकर संपणार आहे म्हणून संध्याकाळी, नाही तर मी सकाळीच गेलो असतो. कसं ना बॅलन्स असतं. आता मी बिंदास तिथं खाऊ शक म्हणजे काही खाऊ शकेल मी, काही मला जे पटेल किंवा तिथं जे लोक असतील माझ्यासोबत, जे माझे फ्रेंड असतील, ते म्हणतील की खा बाबा, तर मी त्यांना असं नाही म्हणू शकत की नाही मला नाही खायचं, असं चांगलं वाटत नाही ते. म्हणून वर्कआउट करत असतो, म्हणजे बॅलन्स राहतं ना, जास्त वाढतं किंवा ना जास्त कमी होतं. सो सॉर्टेड सीन. आता पटकन जाऊयात घरी, जाऊन आंघोळ करेल आणि लगेच निघायचं आपल्याला. आमच्या जिममध्ये ही गाडी येते, हीच गाडी सेम फ्लाइंग बीस्टकडे वाटतं, आय डोंट नो, आय एम नॉट शुअर, बट अशीच कुठली तरी गाडी फ्लाइंग बीस्ट सरांकडे पण आहे. सो आपण पण फ्युचरमध्ये ही, नाहीतर मला ती आवडते तिकडे हाय बुजा ना ती, अशी कुठली तरी एखाद गाडी यूजी मला सूट होईल. सो आपली गाडी कुठे आहे? गरबा गरीब गाडी, वेर 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 इज माय गाडी, वेर 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 वेर, हां ही राहिली आपली गाडी. पण हाय बुजापेक्षा कमी नाही, इथं आपलं 10-15 किलो वजन येऊन जातं, इथं आपण 50 किलो वजन ठेवू शकतो आरामात. सॉर्टेड सीन. अरे हाय बुजापेक्षा कमी नाही आपली गाडी. झालं मेरिटिंग, मला आता हे शर्ट आहे ना लगेच असं इस्त्री करायचं आहे, ते घालायचं आहे, तर इथं आपल्या घराजवळच आहे, ते पटकन करूयात आणि निघूयात, बिकॉज खूप कमी टाईम आहे. मला फोन पण लावायचा आहे, मी ज्यांना भेटेल चाललं आहे. मी तुम्हाला समजून गेलं असेल, आय डोंट नो, मी असं सस्पेन्स का करतोय, मला वाटतंय की तुम्ही थंबनेलवर ओळखूनच घेतलं असेल. नाव मी ऑलरेडी झाली आपला शर्टर इस्त्री करायची, तेवढीच बाकी होती, ते झालंय. माझा सोत कोणी माहिती का तुम्हाला? बाळा येतो, बाळा खूप दिवसांनी भेटलं. सो बाळाला पण भेटवतो, बाळाला पण घेतो, आणि मग आम्ही दोघंही जाणार आहेत, बिकॉज तुम्हाला लोकांना माहिती की तोच असतो माझ्यासोबत नेहमी, आणि त्यालाच घेऊन जातो मी कुठं पण. बाळा इन द हाऊस. बाळा, आजचे ब्लॉग बघितले का? नाशिक समिटअपचा ब्लॉग बघितला का? बघितला. काय बघितलं तुला, काय आवडलं त्या ब्लॉग मध्ये? लोकांना काय ते भेटणं वगैरे. अच्छा अच्छा, म्हणजे चांगलंय ना. ओके, तुम्हाला समोरची गाडी दिसत असेल, आमचे मित्र बंधू त्याच्यात आहेत. परत एकदा दाखव, त्यांना नीट दिसलं नसेल. सो बाकीच्यांनी ओळखून घेतलं असेल कोण आहे, तर आपण फायनली पोहोचलोय, थोडस बाकी 400-500 मिनिट. तुम्हाला कधीपासून मी सांगतोय की कुठं चाललोय, कुठं चाललोय, खूप मोठा सिक्रेट आहे. तुम्हाला हे सगळं बघून समजून गेलं असेल का, म्हणजे मी कुठं असं थोडस एक हिंट देऊन देतो. असं लक्झरी बोलतस, तुमचा डोक्यात येऊन जायला पाहिजे मी कोणाला भेटायला आलोय. सो ओके, मी थोडस असं मूव होतो. भेटायला आलेले नाही, ते भेटायला आले नाही, पार्टी करायला. सकाळी दुपारीच कॉल केलेला ना दुपारी. हा, तर मी माझं ऑफिस वगैरे संपून आलो आणि खूप जास्त मजा केली आम्ही, म्हणजे मगाशी गेलो, थोडं फिरलो, आणि आता तुम्ही वाईब बघता ना, खरं लक्झरी जे म्हणतात ना प्रत्येक वेळेस. ते सांगा किती वाजता चहा प्यायला घालायला? 2 लिटरली 2 आणि त्यांनी फक्त मला, त्यांना माहिती की मला चहा आवडतो. मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल आम्ही चहा प्यायला कुठं, ते नाशिक सकाळी कुठंतरी गेलो होतो माहिती नाही, ते नाशिकचे जे ब्लॉगर होते त्यांनी आम्हाला घेऊन गेलेले. सगळ्यांनी दूध पिलेलं, पण माझ्यासाठी विष्णू चहा पिलेला नंतर, आणि आता पण माझ्यासाठी त्याने 2 रात्रीचा 2 चहा मागवलाय. म्हणजे हा भावासारखा झाला माहिती का, इतका डाऊन टू अर्थ ना, काय सांगू, एक झोप लागणार नाही पण असू दे. म्हणजे सकाळी जायचं 7 पण तरी चहा पितो होतो. सो काही सांगायचं ऑडियन्सला? नाही, वी हॅड अ व्हेरी फन नाईट. येस,
पुण्याची लोक तर काय अजून अजून एक फनी गोष्ट माहिती का विषू म्हणत होता की मी पुण्यात होतो तर तू सांगशील कुठं आणि मी लिटरली मला काहीच माहिती नाही पुण्यात काहीच माहित नाही शरम करू शरम विष्णूनेच मला पुणे फिरवलंय आज विष्णूनेच मला सगळीकडे फिरवलंय आता परत असा प्लॅन करतो की पुण्यात पण तसं पुण्यातच का दुसरीकडे लोकेशन पुण्यातच लक्झरी केलेली बरी आहे आता कॉम्पिटिशन कसं होणार आहे कृष्णराज आणि विश्वराज मध्ये लक्झरी आता कृष्णराजने तर नाशिकला लक्झरी ते देऊनच दिलं सगळ्यांना तर विश्वराजचा टाइम ठीक होतं तर आता विश्वराज इव्हेंट ठेवायचं आम्हाला सो बघू आता म्हणजे तुम्हाला पण दिसेलच किती लक्झरी असेल ते आणि काय असेल सो बघू लवकरच लवकरच एकदम लवकरच इट विल बी अलॉंग द सेम लाईन्स म्हणजे जे नाशिक मध्ये झालं नाही सगळ्यांना घेऊन करायचं आपलं असं नाही हा म्हणजे सगळे अलॉंग द लाईन्स ऑफ नाशिक पण त्याचं प्लॅनिंग ह्याच्याहून 10 पट असेल तर आता मी प्लॅनिंगला लागणार आहे थोडी कामं जरा करून घेतो आणि प्लॅनिंगला लागून लवकरच आपण लॉन्च करूया तारीख बिरीख सांगा मोठ्या प्रमाणात अजून माणसं गोळा करायचे सगळ्यांना एकत्र एकत्र आणायचंय म्हणजे सेम नाशिकचा इव्हेंट होता तसंच पुण्यासाठी करायचं आहे पण हा अजून नेक्स्ट लेवल असणार आहे असं विषय म्हणतो राईट नेक्स्ट लेवल आणि लक्झरी असणार आहे लक्झरी असणार फुल ऑन लक्झरी हे फेमस करून टाकलंय दोघं भावाने लक्झरी लक्झरी कोणाचं म्हणजे कॉम्पिटिशन असते घरातच कॉम्पिटिशन असते की कोणाचं लक्झरी असणार आहे एकदम डाऊन टू अर्थ असं वाटणारच नाही तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा भेटतो मी मला खरं सांगतो ट्रस्ट मी तुम्हाला वाटणारच नाही की पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा असं भेटतोय भाऊकी आमची भाऊकी झाली आता एकदम असं खरं एक नंबर माणूस आहे ऑल राईट 3:01 झालं आहेत आणि आता आम्ही फायनली जातोय खूप साऱ्या गप्पा मारल्या विषूसोबत बसलो होतो भरपूरशा इम्पॉर्टंट गप्पा इकडचा तिकडचा गप्पा खूप भारी वाटलं त्यांच्याशी बोलून आता अजून गेले 3:23 इथं बघा 3:23 अजून गेलेत आणि आम्हाला असं घरी जाता जाता असं भूक लागली म्हटलं चला सकाळ सकाळ झाली पहाटच झाली तर काहीतरी खाऊन जाऊ आम्ही आलो होतो एफसीला एफसी आहे ना एफसीला आलोय इथं पोहे आणि चहा भेटतं पण जाऊ खाऊ आणि मग नंतर घरी जाऊ म्हटलं आणि आता घरी गेलो तर जाता जाता आम्हाला 4 वाजतील झोपणार कधी काय तर म्हटलं चला आलो एवढ्या दिवसानंतर आम्ही दोघं नाईट आउट करतोय असं फिरतोय तर बरं वाटतंय जरा खाऊ पिऊ मस्त एन्जॉय करू गप्पा मारतोय गाणी ऐकतोय ऑल सॉर्टेड मज्जा नी लाईफ राईट आम्ही गेलो तिथं पोहे बघितले पोहे बघून असं वाटलं की नाही इथं नाही खायला पाहिजे तर ते नल स्टॉप माहिती असेल सगळ्यांना पुण्यात जेवढे असतात तर तिथं बेस्ट पोहे भेटतात आम्हाला वाटलं एवढं जायची काही गरज नाही इथून टर्न घेतला आपण घरी चाललो जाऊ पण ते पोहे बघितले ना असं खा आणि तुम्हाला माहिती मला पोहे किती जास्त आवडतात पोहे इज अ प्रेम पोहे एक प्रेम आहे आणि ते जर चांगलं नाही खाल्लं ना मजा येत नाही तर आपण नल स्टॉपला जाऊ इथं अजून इथून 3-5 किलोमीटर काहीतरी असेल 3-4 किलोमीटर तेवढं जायला काही हरकत नाही पण बेस्ट पोहे भेटतील उगाच कॉम्प्रोमाइज करण्यात अर्थ नाही आहे म्हणजे तिथं बघितलं ना मी ते पोहेचे हालचाल बघूनच वाटलं की नको पोहे इथं नाही खायला पाहिजे अपमान आहे इथं पोहे खाल्ला तर इथं किती भारी ना इथं जर वेटिंग असेल तुम्ही कोणासोबत आला तर तो जाईल पोहे आणायला आणि तुमच्याकडे जर काही काम नसेल तर काय करणार तुम्ही माझ्याकडे एक बेस्ट काम आहे जेसीबी की खोदाई जे सगळे लोक करतात रिकामा टाइमात मी पण तेच बघतोय आता कारण की बाळा तिकडे पोहे आणतोय आणि मी जेसीबी की खोदाई बघतोय वाव जस्ट वाव एवढ्या गर्दीत या आणणं खूप मोठी अचीवमेंट आहे बाळाने खूप भारी काम केलं आज पोहे इज लव चल बाय बाळा गेला घरी आपण पण जाऊ वरती आता त्याला झोपून जाईल की झोप लागते ना मला जास्त गुड नाईट किती किलोमीटर आहे 59 आहे ना अरे नाही वाढलं वाटतं ते ओके 59 किलोमीटर होतं आता आपल्याला भरायचं पेट्रोल चालू टंकी वाव अजून पण आम्ही टोकारवानी फिरतो ते किती झालं 4:30 वाजून गेले स्टील घुमिंग चालू आहे आमचं खतम बाय बाय टाटा